नमस्कार मित्रांनो आज एक जून दोन हजार बावीस आजपासून मित्रांनो महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बहुतांश भागामध्ये मित्रांनो हा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे आपण स्किनो बघू शकता नाशिकपासून तर इकडं पुणे विभाग मराठवाडा वगैरे मराठवाड्यात दक्षिण भाग तसे संपूर्ण कोकण विभाग या परिसरामध्ये आपल्याला सकाळपासूनच वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तर आज महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो कोकण विभागामध्ये तुरळक ठिकाणी सकाळपासूनच हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। बघायला मिळेल त्याचबरोबर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये वातावरणात आपल्याला बदल बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सकाळपासूनच बघायला मिळेल चला तर बघूया आज दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटीशी अपडेट मित्रांनो एकदम कमी वेळाची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा एक छोटीशी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज एक जून आज दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर जोर राहण्याची शक्यता आहे आपण स्क्रीनवर बघू शकता सांगली सातारा या परिसरामध्ये आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा दक्षिण परिसर हा जो परिसर दिसतो आपल्याला काडोली सांगली कोल्हापूरचा बराचसा भाग आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता इतरत्र कराड वडूज विटा वगैरे या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच तिकडे कोकण विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुणे जो विभाग आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये जरी पावसाचा प्रभाव कमी असला तरी पण तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला पा मिळू शकतो त्यानंतर इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे तो जास्त प्रमाणात राहील आपण स्क्रीनो बघू शकता सोलापूर आणि उस्मानाबाद लगतचा सोलापूरचा जो काही भाग आहे बार्शी तुळजापूर वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज दुपारी आणि दुपारनंतर पडण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागामध्ये सुद्धा आज आपल्याला वातावरणात मोठा बदल बघायला मिळेल तर तुळक परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिक विभागाच्या सर्वत्र पाऊस नाही आहे त्यामध्ये आपण बघू शकता इगतपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्याचबरोबर इकडं कोपरगाव येवला निफाड वगैरे हा जो परिसर आहे काही नगरचा भाग राहू शकतो या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता त्यानंतर मित्रांनो इकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा प्रभाव नाही नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव वगैरे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आज नाही आहे पण तरी पण तुरळक परिसरामध्ये शक्यता हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही अहमदनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारी आणि दुपारनंतर बघायला मिळेल त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसर आपण स्त्रीनं बघू शकता चाकण राहू शिरूर काडा जामखेड पाथर्डी रालेगाव अहमदनगर जिल्हा दक्षिण भाग मंचर वालकोटी वगैरे काही पुण्याचा भाग किंवा काही इतर जिल्ह्यांचा भाग राहू शकतो या परिसरामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता मराठवाड्यामध्ये सुद्धा मित्रांनो आज जोरदार पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळेल त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे ठिकठिकाणी भाग बदलत आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच इकडं स्क्रीनवर बघू शकता हिंगोली आणि हिंगोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव जरी कमी असला तरी पण तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो जालना आणि परभणी या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव आहे तो कमी आहे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे बीड आणि बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे त्यामध्ये जामखेड काजी वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर नांदेडच्या काही परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो नाशिक विभाग पुणे विभाग आणि मराठवाड्यात असणार आहे तर विदर्भामध्ये आज पावसाचा प्रभाव कमी जरी असला तरी पण तुरळक भागामध्ये पावसाची शक्य निर्माण होताना दिसत आहे सर्वत्र पाऊस नाही मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ तसेच नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरामध्ये रात्री आणि मध्यरात्री काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो याविषयीची अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत ही होती महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा चला भेटूया शेकडून तोपर्यंत नमस्कार